मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. मुंबईतील काँग्रेसचे नेते पक्ष सोडून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं महत्त्व आहे. आगामी निवडणुका जशा जवळ येतात तसं राजकारण टापायला सुरुवात झालेली आहे. आता ज्यांनी पक्ष सोडला आहे, जे पक्ष काँग्रेसचे नेते पक्ष सोडून जात असल्याच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं मोठं महत्त्व आहे. एकनाथ गायकवाडांनी सोनिया गांधींची भेट घेतलेली आहे, त्यामुळे आता मुंबई काँग्रेसचं हे जे तापलेलं वातावरण आहे ते आता दिल्लीत जाऊन धडकलेलं आहे. नेमकं या बैठकीत काय चर्चा झाली आहे ते एकनाथ गायकवाड यांच्याकडून जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. एकनाथ गायकवाड जी आपल्या सोबत आहेत, गायकवाड साहेब मला सांगा की तुम्ही आज भेटलात सोनिया गांधी यांच्याशी, काय चर्चा झालेली आहे? सोनिया गांधींशी मी भेटलो कारण मला अध्यक्ष केल्यानंतर मॅडमनी मी त्यांना भेटलोच नव्हतो, तेव्हा प्रथमतः मी त्यांना भेटतोय. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम करा, पक्षाला रिझल्ट मिळवून द्या, माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. मुंबईतल्या संदर्भामध्ये काय चर्चा झालेली आहे कृपाशंकर सिंग आणि उर्मिला मातोंडकर? बिलकुल काही चर्चा झाली नाही, फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही काम करा आणि तुम्ही पुढे गो अहेड, जा पुढे जा, मी तुमच्या पाठीचे आहे. अच्छा, कृपाशंकर सिंग यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला आहे का आणि स्वीकारलेला आहे का? नाही, राजीनामा माझ्याकडे काही आलेला नाही, त्यांनी वरती मॅडमकडे दिलेला आहे, त्यामुळे मला राजीनामा दिला त्यांनी एवढं कळलेलं आहे, बाकी माझ्याकडे काही तो राजीनामा अजून आलेला नाही. अच्छा, परंतु चिंतित आहेत का सोनियाजी ज्या पद्धतीनं काँग्रेसमधून चाललेत? मला आज सोनिया गांधीचं जे रूप दिसलं ते चिंता करणारं नाही तर लढणारं रूप दिसतं आणि त्यांची प्रेरणा घेऊनच मी चाललो आहे सगळ्या माझ्या विभागामध्ये. अच्छा, उर्मिला मातोंडकरच्या संदर्भामध्ये पण काय समजवण्याचा प्रयत्न केला आहे का? तो समजवण्याचा तर मी इथनं मोकळा होईन तेव्हा मी तो प्रयत्न करेन आणि मला कल्पना आहे की त्या माझं ऐकतील म्हणून, ही माझी अपेक्षा आहे. अच्छा, फक्त शुभेच्छा भेट देण्यासाठी तुम्ही आज आला? फक्त शुभेच्छा घेत, दुसरं काही नव्हतं, राजकीय चर्चा आणि शुभेच्छा भेटमध्ये त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आणि काम करायला प्रोत्साहित केलेलं आहे. अच्छा, आज मुंबईच्या संदर्भामध्ये सर्व नावं निश्चित केली जातील? निश्चित केली जातील, एक तासामध्ये सगळं व्हायचं निश्चित. अर्धा अधिक झालेलं आहे आता, अर्धा अधिक कारण ती माझ्यामुळे बैठक थांबली आहे, मला मीटिंगला जायचं आहे आणि ते होऊन जाईल सगळं. आपण पाहू शकतो की सोनिया गांधी यांचं घर इथे आहे आणि त्या आणि त्यांना भेटण्यासाठीच या ठिकाणी आले होते एकनाथ गायकवाड. मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काँग्रेसमधले बडे नेते सोडून चाललेले आहेत, त्यामुळे कुठेतरी चिंतेचं वातावरण आहे आणि म्हणूनच ही भेट होती. जरी एकनाथ गायकवाड आणि नेते या संदर्भामध्ये चिंता व्यक्त करत नसतील, चर्चा झाली नसल्याचं म्हणत असतील, तरीसुद्धा मात्र चिंता नक्कीच व्यक्त होणार आहे आणि मुंबईतल्या या परिस्थितीवर आता सोनिया गांधी पण जवळून लक्ष ठेवत आहेत. पाहावं लागेल की आता काँग्रेस पुढची व्यूहरचना कशी आखते. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.